नेक्स्ट आहे ट्रॅफिक डेन्सिटी. ट्रॅफिक डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे घनता, मराठी त्याला घनता म्हणतात. ट्रॅफिकची घनता, समजा ती घनता कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, तर एक किलोमीटरचा सेक्शन एक कन्सिडर करतात. एक किलोमीटर आता इथे या डायग्राममध्ये दिसतं आहे तुम्हाला, इथे एक सेक्शन लाईन टाकली आहे, इथे एक टाकली आहे सेक्शन लाईन, आणि हे डिस्टन्स किती आहे मधलं, 1 किलोमीटर. 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आपण कसं काय बघू शकतो रोडचा, आपल्याला टॉप व्ह्यू बघायचा आहे, समजा वरून आपल्याला रोड बघायचा आहे 1 किलोमीटरचा, कसं काय बघू शकतो आपण, तुम्ही मला मेसेज करून सांगा की कसं काय आपण रोडचा, तुम्ही विचार करा आपण कसं काय रोडचं रोड बघू शकतो, त्यासाठी काय काय कुठची मेथड आपण यूज करू शकतो. विचार करा आपण सॅटेलाईटचा यूज करू शकतो का, सॅटेलाईट नंतर आपण ड्रोन, ड्रोन्स असतात तुम्ही बघितले असतील, त्याचा यूज करू शकतो का, त्यांचा यूज करून आपण इझिली करू शकतो, त्यांचा यूज करून आपण इझिली व्हेकल्स काउंट करू शकतो, 1 किलोमीटरमध्ये किती व्हेकल आहे, त्याचा फोटोवरून फोटो काढायचा, नंतर कॅल्क्युलेट करायचे व्हेकल्स किती आहेत त्या सेक्शनमध्ये. तर काय करायचं, ट्रॅफिक डेन्सिटी म्हणजे बेसिकली काय, तर 1 किलोमीटरचा पोर्शन कन्सिडर करायचा आणि त्यामध्ये किती व्हेकल आहे, 1 किलोमीटरमध्ये किती त्या व्हेकल्स आहेत ते काउंट करायचे. डेफिनेशन बघा, ट्रॅफिक डेन्सिटी इज द नंबर ऑफ व्हेकल ऑक्युपाय द युनिट लेंथ ऑफ रोडवे ॲट अ गिवन इन्स्टंट, युजली एक्सप्रेस्ड ॲज व्हेकल पर किलोमीटर. 1 किलोमीटरमध्ये किती व्हेकल आहेत, समजा इथे 10 व्हेकल दाखवलेत, मी इमॅजिन केलेली व्हॅल्यू आहे, मग समजा 10 व्हेकल पर किलोमीटर, ही काय झाली, ट्रॅफिक डेन्सिटी झाली. ही कशी काय कॅल्क्युलेट करू शकतो आपण, त्यासाठी ड्रोनचा यूज करू शकतो, ड्रोनने फोटोग्राफ्स घेतले तर आपण ते इझिली कॅल्क्युलेट करू शकतो व्हेकल्स, ठीक आहे. ट्रॅफिक डेन्सिटी बऱ्याच वेळा विचारली जाते ही डेफिनेशन, हिला इम्पॉर्टंट म्हणून मार्क करून ठेवा, मी इथे स्टार काढून ठेवतो आहे. ही पण पॅसेंजर कार युनिट खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, स्टार करून ठेवा सगळ्याला, ह्या खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत ह्या. आता ट्रॅफिक कॅपॅसिटी, या 3 डेफिनेशन मोस्टली विचारल्या जातात. ट्रॅफिक कॅपॅसिटी या 2-2 मार्क्सला कधीकधी डेफिनेशन्स ह्या विचारल्या जातात, मोस्टली विचारल्या जातात, त्यामुळे माहिती करून ठेवा. आता ट्रॅफिक कॅपॅसिटी म्हणजे काय ते बघूया. ट्रॅफिक कॅपॅसिटी म्हणजे काय, प्रत्येक रोडची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. हायवे, नॅशनल हायवेची कॅपॅसिटी वेगळी आहे, कारण तिथे खूप व्हेकल एकाच वेळी मूव्ह झाले तरी काय प्रॉब्लेम नाही, पण तेवढेच ट्रॅफिक जर आपण व्हिलेज रोडवर सोडलं, समजा व्हिलेज रोडवर पण तेवढंच ट्रॅफिक जेवढं स्टेट हायवेवर आहे किंवा नॅशनल हायवेवर, तर रोड तेवढं सस्टेन करेल का, रोड तो टिकेल का, तेवढं ट्रॅफिक तरी मूव्ह होऊ शकेल का, एकतर त्याची विड्थ कमी असते बरोबर, व्हिलेज रोड्स किंवा अदर डिस्ट्रिक्ट रोड आहे कन्सिडर करा, तिथे मग ट्रॅफिक जाम वगैरे होईल. ट्रॅफिक कॅपॅसिटी म्हणजे काय, कॅपॅसिटी म्हणजे मॅक्झिमम कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय, मॅक्झिमम त्या रोडचे व्हॉल्यूम, म्हणजे मॅक्झिमम त्या रोडवर किती व्हेकल्स ट्रॅव्हल होऊ शकतात ते कॅल्क्युलेट करणं म्हणजे ट्रॅफिक कॅपॅसिटी. ट्रॅफिक फ्लो अँड ट्रॅफिक कॅपॅसिटीमधला अंतर समजून घ्या. ट्रॅफिक फ्लो म्हणजे काय, फक्त व्हेकल काउंट करणं, त्या जागेवर उभं राहायचं आणि ट्रॅफिक किती व्हेकल मूव्ह होतात ते कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय, ट्रॅफिक फ्लो. पण ट्रॅफिक कॅपॅसिटी म्हणजे काय, त्या रोडची मॅक्झिमम कॅपॅसिटी, त्या रोडची मॅक्झिमम किती व्हेकल त्या रोडवरून मूव्ह होऊ शकतात. जर त्यापेक्षा जास्त व्हेकल त्या रोडवरून मूव्ह झाले तर काय होईल, तो रोड डॅमेज होऊ शकतं किंवा तिथे ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतं, कारण ते रोडची कॅपॅसिटी तेवढी आहे. त्यापेक्षा कॅपॅसिटी जर एक्सीड झाली तर त्या रोडवर ॲक्सिडेंट होणार, तो रोडचं स्ट्रक्चर डॅमेज होऊ शकतं. रोड कॅपॅसिटी म्हणजे समजलं असेल, डेफिनेशन बघा, इट इज द ॲबिलिटी ऑफ रोड टू अकोमोडेट ट्रॅफिक व्हॉल्यूम ऑर व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटी हॅव सम युनिट. परत बघूया, इट इज द ॲबिलिटी ऑफ रोड टू अकोमोडेट ट्रॅफिक व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटी हॅव सम युनिट, बट कॅपॅसिटी मीन्स मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ फ्लो वेअर ॲज व्हॅल्यूम रिप्रेझेंट ॲक्च्युअल फ्लो. म्हणजे काय, कॅपॅसिटीचा अर्थ काय, मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक किती त्या रोडवरून फ्लो होणार आहे किंवा फ्लो होऊ शकतं, त्यापेक्षा जास्त जर फ्लो झालं तर तो रोड डॅमेज होणार आहे. म्हणून ट्रॅफिक कॅपॅसिटी कॅल्क्युलेट केली जाते, त्यानंतरच सगळी प्रोसेस पुढे केली जाते. तर ट्रॅफिक कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी पण काय करावं लागतं, 365 डेज तुम्हाला त्या रोडचा सर्व्हे करावा लागेल. 365 डेजला केल्यानंतरच तुम्हाला कधीतरी भेटेल ना, या डेला पीक होतं, म्हणजे पीक व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक होतं, तो आपण पीक व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिकला काय म्हणणार आहोत, ट्रॅफिक कॅपॅसिटी. म्हणजे समजा 365 डेज तुम्ही कॅल्क्युलेट केलं
आणि समजा कुठच्या तरी 30व्या दिवशी समजा तुम्हाला 30 डेजला तुम्हाला काय भेटलं, हाय व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक भेटलं, तर ते काय करणार आहेत, त्या ट्रॅफिकला काय कन्सिडर करणार आहात. समजा पहिल्या दिवशी 10 व्हेकल त्या रोडवरून मूव झाले, दुसऱ्या दिवशी 10 होतात, तिसऱ्या दिवशी 15 व्हेकल मूव झाले, पण एक असा दिवस आला 50वा दिवस 50 डे असेल किंवा कुठचा पण असेल 365 डेज असेल, त्या दिवशी काय झालं, अचानक 500 व्हेकल्स तिथून मूव झाले, तर त्यावेळेच्या त्या व्हेकल्सना काय म्हणणार आहात, त्या रोडची ट्रॅफिक कॅपॅसिटी म्हणणार, कारण त्या रोडवरून ती सक्सेसफुली काय झाली, मूव झाली, 500 व्हेकल मूव झाली त्या व्हेकल्स त्या रोडवरून मूव झाले, म्हणून ते काय कन्सिडर करणार आहात तुम्ही, त्या रोडची ट्रॅफिक कपॅसिटी. समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट बघूया ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. यासाठी आपल्याला रोडवर जावं लागणार आहे. तर तुम्ही कॉलेजमध्ये आलात की आपण हा बऱ्याच वेळा हायवेमध्ये आपल्याला रोडवर जावं लागणार आहे, म्हणजे आपल्याला पॉट होल म्हणजे रस्त्यावर खड्डे असतात ते क्रॅक्स वगैरे मेजर करण्यासाठी, प्लस आपल्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हणजे किती व्हेकल्स तिथून मूव होत आहेत, त्यासाठी आपल्याला इंटरसेक्शन म्हणजे चौक असतात तिथे जावं लागणार आहे. आपण जाऊ नंतर ज्यावेळी कॉलेज व्यवस्थित सुरू होईल त्यावेळी त्यासाठी परमिशन वगैरे काढावी लागते. बघूया नंतर ते ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी डेफिनेशन बघा. इट इज डिफाईन ॲज द सर्वे ऑफ नंबर ऑफ व्हेकल ऑर पेडेस्ट्रियन क्रॉसिंग द सेक्शन ऑफ द रोड पर युनिट ड्युरिंग एनी सिलेक्टेड पिरियड. इट इज डिफाईन ॲज ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी इज डिफाईन ॲज सर्वे ऑफ नंबर ऑफ व्हेकल अँड पेडेस्ट्रियन क्रॉसिंग सेक्शन ऑफ रोड पर युनिट ड्युरिंग एनी सिलेक्टेड टाईम ऑर पिरियड. समजा आता हीच डायग्राम मी कन्सिडर करतो आहे, आपल्याला चौकात जायचं आहे बऱ्याच वेळा, कारण तिथे जास्त व्हेकल असतात, अशा रोडवर कमी व्हेकल असतात, त्यामुळे आपण चौकात जातो मोस्टली. इंटरसेक्शन जिथं 3-4 रोड एकत्र येतात, 4 रोड मोस्टली एकत्र येतात, तिथे आपण जातो. समजा आता हाच रोड कन्सिडर करू, हा एक रोड आहे आणि इथे तुम्ही उभे आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथे उभे राहून पुढच्या एका तासासाठी स्पेसिफिक टाईम, समजा आपण एक 1 आवरचा टाईम कन्सिडर केला, इथे उभं राहून तुम्हाला काय करायचं आहे, व्हेकल काउंट करायचे, त्याला काय म्हणतात, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. किती व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक त्या रोडवरून मूव होत आहे ते आपल्याला काउंट करायचं आहे, त्याला काय म्हणतो आपण, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. तर पर्पज काय ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीचं, तर फर्स्ट आहे इस्टॅब्लिश रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ एनी रोड. त्या रोडचं इम्पॉर्टन्स किती आहे, समजा एक नॅशनल हायवे असेल त्याचं इम्पॉर्टन्स वेगळं असतं, व्हिलेज रोड असेल तर त्याचं इम्पॉर्टन्स वेगळं असतं. व्हिलेज रोडमध्ये आपल्याला ट्रॅफिक साईन किंवा ट्रॅफिक साईन्स लावतात, पण सिग्नल्स लावायची काय गरज आहे का, नाही, कारण तिथे ट्रॅफिकच कमी असतं. जर तुम्ही काउंट केलं तर नियर 500 व्हेकल्स तिथून मूव झाले मॅक्झिमम होत असतील व्हिलेज रोडवर, तर पण जर नॅशनल हायवे असेल तर 1000 व्हेकल मोर दॅन 1000 व्हेकल तिथून मूव होतात. तर प्लॅनिंग अँड डिझाईन आहे अँड रेग्युलेशन ऑफ ट्रॅफिक, प्लॅनिंग डिझाईन अँड रेग्युलेशन. रेग्युलेशन्स म्हणजे काय, रूल्स अँड रेग्युलेशन्स त्या रोडची तुम्हाला डिसाईड करता येतात, तिथे रोड साईन्स वगैरे तुम्हाला बसवता येतात. डिझाईन इंटरसेक्शन, इंटरसेक्शन म्हणजे चौक असतात, तिथे आपल्याला काय साईन्स सॉरी आपल्याला साईन्स नाही तिथे सिग्नल्स बसवावे लागतात, ठीक आहे. तर सिग्नल्सचं डिझाईन तुम्हाला इझिली करता येईल. सर समजा तिथे 1000 व्हेकल जर मूव होत असतील तर तसं तुम्हाला त्या सिग्नलचं टायमिंग वगैरे फिक्स करावं लागेल. तुम्ही बघितलं असेल मुंबईला वगैरे जाताना तुम्हाला कसे काय सिग्नल्स भेटतात, किती वेळ तिथे थांबावं लागतं. नेक्स्ट आहे प्लॅनिंग अँड डिझायनिंग ऑफ न्यू रूट. न्यू रूट जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल तिथे, समजा आता मुंबई गोवा हायवेच झाला आपला, तर समजा तिथून जर एकच लेन ठेवलं असतं त्याने तर किती गर्दी झाली असती तिथे, वन म्हणजे तिथे आता 4 लेन आहेत पण समजा 2च लेन ठेवले असतील त्यांनी 4 का केले आहेत लेन, कारण तिथे ट्रॅफिक आहे त्यांना माहिती आहे, त्यामुळे तिथे नीड आहे, व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक तिथे जास्त आहे, ते काउंट केलं असेल त्यांनी, त्यानंतरच त्यांनी काय डिसाईड केलं आहे तिथे न्यू रोड बांधताना तिथे 4 लेन टाकायचे असं त्यांनी डिसाईड केलं आहे ते. नेक्स्ट कसं काय कॅल्क्युलेट करतात, त्यासाठी असा एक फॉर्मॅट असतो, तुम्हाला एक टेबल दिसत असेल इथे, प्रिंटेड फॉर्मॅट असतो इथे. आपल्याला काय करावं लागतं, त्या रोडवर त्या स्पेसिफिक सेक्शन इथे जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे, तिथे उभं राहून काय करायचं आहे, तो तुम्ही लाईन टाकता, लाईन इमॅजिन लाईन करता, ही रोडवरची एक लाईन इमॅजिन करतो आहे, ती किती व्हेकल त्या लाईनला क्रॉस करतात आपण ते बघायचं आहे. तर व्हेकल कुठचे व्हेकल तिथून मूव होणार आहेत, तर कार असतील, बस असतील, मोटरसायकल असतील, ब्लॉक कार्ट्स मी मग असे म्हटलं तसे असतील, किंवा रिक्षाज असतील, सगळे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर
आपण जर चौकात गेलो तर आपल्याला लेफ्ट हँड साईडला मूव होणारे व्हेकल्स भेटणार आहेत, राईट हँड साईडला मूव होणारे व्हेकल भेटणार आहेत, स्ट्रेट जाणारे व्हेकल असतील, म्हणजे सगळ्या साईडला जाणारे व्हेकल्स आपल्याला भेटतात इंटरसेक्शनच्या इथे. तर ते आपण कॅल्क्युलेट करायचे आहे. जर स्ट्रेट रोड असेल तर आपल्याला फक्त दोन टाईपचे व्हेकल भेटतात, लेफ्ट साईडला जाणारे आणि राईट साईडला, किंवा आपण काय म्हणतो अप साईडला जाणारे आणि डाऊन साईडला जाणारे व्हेकल आपल्याला दिसतात. मी इथे दाखवलं आहे बघा, मार्क केले तर इमॅजिनरी आहे ही व्हॅल्यूज सगळ्या. इथे बघा लेफ्ट साईडला जाणारे मी 7 व्हेकल दाखवले आहेत, इथे बघा 5 हे 5 आणि हे 2 7 व्हेकल, बसेस दाखवले 2 असे मी असेच दाखवले आणि टोटल काउंट करून इथे मी ते लिहिले. टोटल व्हेकल किती झाले इथे 55 झाले. पण आपण असे सांगणार आहोत का कार 16 मूव झाले, बसेस 12 मूव झाले, आपल्याला ते PCU पॅसेंजर कार युनिटमध्ये कन्वर्ट करायचे. आता कार जर 16 असतील तर 16 मल्टिप्लाय बाय फॅक्टर काय, त्याचा कन्वर्जन फॅक्टर कारचा 1च फॅक्टर असतो, कारण 4 / 4 नंबर ऑफ कार्स डिवाइड बाय नंबर ऑफ पर्टिक्युलर व्हेकल, हे काय फॉर्म्युला आहे PCUचं, पॅसेंजर कार युनिट. 16 × 1 होईल, म्हणजे ॲन्सर किती येईल ते 16च येईल. तर बस कॅल्क्युलेट करताना कसं होईल, 12 बसला, बस हे ट्रकसारखेच असतात, तर त्याला आपल्याला काय करावे लागेल, 12 × किती करावे लागेल इथे, 12 × 2 करावे लागेल. इथे बघा ट्रकसाठी म्हणजे बससाठी तेवढंच असतं, म्हणजे ते कार किती होतील तिथे 12 × 2 केल्यावर 24 कार्स होतील. मोटर बाईक्स जर 27 मूव होत असतील, त्याला कन्वर्जन फॅक्टर किती आहे 0.5, म्हणजे ते किती येतील 13.5, नियर बाय 14 येतील. असे आपल्याला ते कॅल्क्युलेट करून ॲडिशन करायचे आणि आपल्याला सांगायचं आहे ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी --PCU पॅसेंजर कार युनिट. आता नेक्स्ट आहे ट्रॅफिक.